निकाल आणि विधानसभा याची तुलना होऊ शकत नाही. लोकसभेचे विषय वेगळे होते, विधानसभेमधले विषय विभिन्न आहेत, वेगळे आहेत. त्यामुळे आणि जो अनुभव मागचा आला ते लक्षात घेऊन लोक अजून लक्ष घालतील त्याच्यामध्ये. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या अर्थी अर्ज पक्षाकडे आहे त्या अर्थी लोकांची इच्छा आहे की काँग्रेस यश मिळालं पाहिजे मतदारसंघात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकासत्र महाराष्ट्रात चालूच आहे. आता अशोक चव्हाण यांची देखील त्यांना बोलताना जीप घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीप घसरली. शाळेत गैरप्रकार करणारा खोडकर मुलगा व त्यांच्या वडिलांशी चव्हाण यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची तुलना केली. या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नंतर चव्हाण यांनी सारवत घेण्याचा प्रयत्न केला. मालेगाव येथे जनसंपर्क यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एक गोष्ट सांगितली. एक खोडकर मुलाच्या गैरवर्तणुकीची तक्रार करण्यासाठी मास्तर त्या मुलाच्या घरी गेला असता त्याचे वडील तशीच गैरवर्तणूक करताना दिसेल अशी स्थिती देशात व राज्यात झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. चव्हाण यांच्या या वक्तव्याचा वाद निर्माण होण्याची शक्यता मात्र चांगलीच आहे.